नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एरवी शिवसेनेच्या आणि ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये भाष्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र आज शिवसेनेसोबत आम्ही एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे। तर मित्रांनो, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये आणि राज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाजपाने आज स्वबळाचा नारा दिला होता, मात्र आज देखील त्या वरून चंद्रकांत पाटील ठाम होते। तर मित्रांनो, त्याचबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेतेमंडळींना ठामपणे बजावून सांगितलं आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं स्वबळावरती सरकार येणार असून त्यामुळे तुम्ही तयारी लागा, अशी भूमिका देखील जे पी नड्डा यांनी व्यक्त केली आहे। मात्र त्याचबरोबर आता शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। मात्र या दरम्यान शिवसेना आणि भाजप जरी एकत्रित आले तरी देखील निवडणुका मात्र वेगवेगळ्या पद्धतीने लढू आणि नंतर राज्याच्या हितासाठी त्याचबरोबर आमच्या सार्वजनिक जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्रित येऊ, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी 80 वर्षाचे शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये फिरतात, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून सॅनिटाईज करतात, असं देखील खोचक टीका त्यांनी ठाकरे सरकारवरती केली आहे। मात्र त्यांनी खुल्या प्रकारे शिवसेनेला ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या भूमिकेबद्दल आणि ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका।